नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुपरपोजिशन ऑफ हेड्स या प्रकरणातील पुढील पार्ट आपण स्टार्ट करत आहोत. यामधील काहीसा भाग अगोदरच्या भागामधील पार्टमधील थोडासा रिपीट करत आहे. वेगळ्या पद्धतीनं मांडणी त्या आर्टिकलची केलेली आहे. ते आर्टिकल्स आपण पाहणार आहोत. जे पहिलं आर्टिकल पाहिलेलं होतं ते रिफ्लेक्शन ऑफ साऊंड वेव्ह फ्रॉम ए कर्व्ड सरफेस, हे आर्टिकल आपण ऑलरेडी अगोदरच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. यानंतरचं जे आर्टिकल आहे ते रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ज अँड ट्रान्सवर्स वेव्ह फ्रॉम रेअरर मीडियम अँड डेन्सर मीडियम, हे थोडंसं वेगळ्या पद्धतीनं स्क्रीनवरती दाखवलेलं आहे. ते तुम्हाला रिपीट करत आहे आर्टिकल. इथं जे आहे ते रिफ्लेक्शन ऑफ साऊंड वेव्ज फ्रॉम कर्व्ड सरफेस, कर्व्ड सरफेस आहे. दुसरा जो आहे तो रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडनल अँड ट्रान्सवर्स वेव्ह फ्रॉम प्लेन सरफेस, सो सरफेस इज रिअरर ऑर डेन्सर, हे आर्टिकल आपण पाहणार आहोत. त्यापैकी पहिलं आर्टिकल, रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह अँड चेंज ऑफ फेज, यामध्ये किती भाग आहेत? दोन भाग आहेत. रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह फ्रॉम डेन्सर मीडियम अँड रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह फ्रॉम रिअरर मीडियम, असे याच आर्टिकलमध्ये दोन भाग वेगवेगळे करायचे. त्यापैकी पहिला जो आहे तो फ्रॉम डेन्सर मीडियम. आता डेन्सर मीडियम म्हणजे काय? सो पार्टिकल्स ऑफ द मीडियम आर नॉट फ्री टू व्हायब्रेट, सच सरफेस इज कॉल्ड ॲज अ डेन्सर मीडियम. उदाहरणार्थ भिंत असेल, ग्लास असेल, डेन्सर मीडियम आहे. ओके, याचे जे पॉईंट्स आहेत हे पॉइंट्सच्या स्वरूपामध्ये याचा आन्सर लिहायचा आहे. काय आहे पहिला पॉइंट्स? कन्सिडर ए ट्रान्सवर्स वेव्ह ट्रॅव्हलिंग थ्रू द रिअरर मीडियम, सो दिस इज द रिअरर मीडियम. पॉइंटरनं दाखवतो तो रिअरर मीडियम. अँड इन्सिडंट ऑन बाउंड्री ऑफ द डेन्सर मीडियम, सो डेन्सर मीडियम विच इज अलॉंग द वाय ॲक्सिस. अँड एक्स डिनोट्स द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ द रिफ्लेक्टेड वेव्ह ऑर इन्सिडंट वेव्ह. ओके, सो सेकंड पॉइंट, वेव्ह व्हेलॉसिटी इज रिव्हर्स्ड. वेव्ह व्हेलॉसिटी, इथं व्ही डब्ल्यू म्हणजे वेव्ह व्हेलॉसिटी, व्ही पी म्हणजे पार्टिकल व्हेलॉसिटी. पहिली जी डायग्राम आहे ती इन्सिडेंट वेव्हची आहे. ओके, आणि हे रिफ्लेक्ट झाल्यानंतर डेन्सर मीडियमवरती इन्सिडेंट झाल्यानंतर ही वेव्ह काय होते? रिफ्लेक्ट होते. रिफ्लेक्ट झाल्यानंतर काय होतं? तर वेव्ह व्हेलॉसिटी रिव्हर्स होते. इथं वेव्ह व्हेलॉसिटी रिव्हर्स झाली. पार्टिकल व्हेलॉसिटी इज ऑल्सो रिव्हर्स व्ही पी, बिकॉज पार्टिकल्स ऑफ द मीडियम आर नॉट फ्री टू व्हायब्रेट, सो देअरफॉर इट विल ऑल्सो रिफ्लेक्ट. ॲज द मॉलिक्युल्स ऑफ द रेअरर मीडियम आर व्हेरी स्मॉल अँड पार्टिकल्स ऑफ द डेन्सर मीडियम आर नॉट फ्री टू व्हायब्रेट, सो देअरफॉर देअर इज अ फेज चेंज बिटवीन इन्सिडंट वेव्ह अँड रिफ्लेक्टेड वेव्ह विच इज 180 डिग्री ऑर पाय रेडियन. सो देअरफॉर इन दिस केस क्रेस इज रिफ्लेक्टेड ॲज ट्रफ and trough is reflected as crest in case of reflection of transverse wave from denser medium. हे ऑलरेडी आपण अगोदरच्या भागामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. फक्त त्यातील हे पॉईंट जे आहेत 1, 2, 3, 4 आणि 5 हे पॉईंटच्या स्वरूपामध्ये तुम्हाला इथं नोट्समध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, आता हेच बी पार्टमध्ये काय करायचं आहे? रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव फ्रॉम रिअरर मीडियम. सो दिस इज द रेअरर मीडियम. हे डॉटेड लाईन जे दाखवलेलं आहे ते रेअरर मीडियम. रेअरर मीडियम याचा अर्थ आहे की पार्टिकल्स हे जे आहेत ते इट विल बी लूजली बाउंड ऑर इट विल बी फ्री टू व्हायब्रेट ऑर फ्री टू ऑसोलेट. इफ ट्रान्सवर्स वेव्स ट्रॅव्हलिंग इन रेअरर मीडियम अँड फॉल्स ऑन द बाउंड्री ऑफ द रेअरर मीडियम ऑल्सो, सो इन दिस केस VW is the wave velocity, VP is the particle velocity. So wave velocity is reverse. Wave velocity reverse झाल्यामुळे रिफ्लेक्शन मध्ये आपल्याला ही वेव्हचा फॉर्म मध्ये दिसतो. बट पार्टिकल व्हेलॉसिटी इज ऑब्जॉर्ब बाय द मीडियम बिकॉज पार्टिकल्स ऑफ द मीडियम आर फ्री टू व्हायब्रेट ऑर ऑसिलेट, सो देअरफॉर इट विल बी ऍब्सॉर्ब. पार्टिकल व्हेलॉसिटी माध्यम काय करतो? ऍब्सॉर्ब करून घेतो. So there is no phase change between incident and reflected wave. So that is 0 degree or 0 radian.
सो इन दिस केस क्रेस इज रिफ्लेक्टेड एज क्रेस, ट्रफ इज रिफ्लेक्टेड एज ट्रफ. सो नेक्स्ट आर्टिकल विच इज द रिफ्लेक्शन ऑफ ट्रांसवर्स वेव. नेक्स्ट आर्टिकल रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिटल वेव्स. सो रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिटल वेव एंड चेंज ऑफ फेज. सो लॉन्जिटल वेव कंसिस्ट ऑफ अल्टरनेट कॉम्प्रेशन एंड रेरिफेक्शन. सो कंसिडर ए लॉन्जिटल वेव ट्रैवलिंग थ्रू द रेरर मीडियम एंड इंसिडेंट ऑन द बाउंड्री ऑफ द डेंसर मीडियम. इन दिस केस ऑल्सो वेव वेलोसिटी इज रिवर्स, पार्टिकल वेलोसिटी इज ऑल्सो रिवर्स बिकॉज पार्टिकल्स ऑफ द मीडियम आर नॉट फ्री टू वाइब्रेट और ऑसिलेट. सो देयरफॉर इट विल बी रिफ्लेक्टेड. हे जे आहेत ते सिमिलर पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवायचे, ट्रान्सवर्स वेव मध्ये काय होतं आणि लॉन्जिटल वेव मध्ये काय होतं. हे पॉइंट्स तर जवळजवळ सारखे आहेत, जो काय माध्यमानुसार बदल होणार आहे तेवढा लक्षात ठेवायचा. सो देअर इज अ फेज चेंजेस बाय 180 डिग्री और पाय रेडियन बिटवीन इन्सिडेंट अँड रिफ्लेक्टेड वेव. इन दिस केस कॉम्प्रेशन इज रिफ्लेक्टेड ॲज कॉम्प्रेशन, रेरिफॅक्शन इज रिफ्लेक्टेड ॲज रेरिफॅक्शन. ओके, सो नेक्स्ट रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिटल वेव्स एंड चेंज ऑफ फेज फ्रॉम रेअरर मीडियम. सो कन्सिडर ए लॉन्जिटल वेव ट्रॅव्हलिंग थ्रू रेअरर मीडियम अँड इन्सिडेंट ऑन द बाउंड्री ऑफ द रेअरर मीडियम ऑल्सो. सो वेव वेलॉसिटी इज रिवर्स, पार्टिकल वेलॉसिटी इज नॉट रिवर्स बिकॉज पार्टिकल्स ऑफ द रेअरर मीडियम आर फ्री टू व्हायब्रेट. सो देअर फॉर इट विल बी ऍब्सॉर्ब बाय द मीडियम. पार्टिकल वेलॉसिटी ही माध्यम काय करून घेते, ते ऍब्सॉर्ब करून घेतात, त्यामुळे पार्टिकल वेलॉसिटी रिवर्स होत नाही. आणि या ठिकाणी कॉम्प्रेशन, हे जे कॉम्प्रेशन आहे ते माध्यमामध्ये रेअरर मीडियमच्या निघून जातं, पाठीमागं राहतं ते रॅरिफॅक्शन. रॅरिफॅक्शन त्या माध्यमामध्ये पडल्यानंतर ते रिफ्लेक्ट होतं बाय अल्टरनेट रॅरिफॅक्शन अँड कॉम्प्रेशन. इन दिस केस देर इज नो चेंज ऑफ फेज बिटवीन इन्सिडंट अँड रिफ्लेक्टेड वेव विच इज 0 degree और 0 radian. वी कॉल ॲज ए 0 radian. इन दिस केस कॉम्प्रेशन इज रिफ्लेक्टेड ॲज कॉम्प्रेशन, सॉरी रॅरिफॅक्शन, अँड रॅरिफॅक्शन इज रिफ्लेक्टेड ॲज कॉम्प्रेशन. हे जे आहेत हे फक्त मुद्देसूद इथं मांडणी केलेली आहे, त्यामुळे हे आर्टिकल परत मी रिपीट केलेले आहेत, हे तुमच्या लक्षात आलं असेल आता. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ हेड्स. त्या अगोदर ह्या आर्टिकलवरती विचारले जाणारे हे दोन क्वेश्चन्स, रिफ्लेक्शन, एक्सप्लेन द रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिटल वेव फ्रॉम रेअरर मीडियम अँड डेन्सर मीडियम. एक्सप्लेन नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन द रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव फ्रॉम रेअरर मीडियम अँड डेन्सर मीडियम. सो नेक्स्ट प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ फेज, हेही आपण ऑलरेडी अगोदरच्या भागामध्ये घेतलेलं आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने अजून समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो पुढच्या स्लाईडवरती. या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, इंटरफरन्स इज द इफेक्ट ऑफ प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ फेज. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ फेज हा वापरण्यासाठी कमीत कमी आपल्याला माहिती आहे की किती वेजची आवश्यकता आहे, 2 वेज, 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेज आहेत. त्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेज एकाच माध्यमामध्ये गेल्यानंतर एका पॉइंटला ते एकत्रित येतात. एकत्रित आल्यानंतर त्यांचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इंटेन्सिटी जे काय आहे त्याचा स्टडी करणं हा प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनमध्ये होतो. ठीक आहे, आणि इंटरफरन्स, बीट फेनॉमेना, ठीक आहे, हे जे सगळे आहेत दीज आर द इफेक्ट ऑफ द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. हे बघायचं आपल्याला, जे तुम्हाला काल मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तो हा पार्ट दाखवला होता. कन्सिडर टू वेव पल्सेस आर स्टार्टेड अलॉंग ए रोप फ्रॉम अपोजिट साईड विल मीट पास थ्रू इच अदर अँड कंटिन्यू देअर मोशन. द रिझल्टंट वेव ऑब्झर्व ड्युरिंग टाईम टू इंडिव्हिज्युअल वेव्ज ओव्हरलॅप इज द अल्जेब्रिक सम ऑफ इंडिव्हिज्युअल एम्प्लिट्यूड. अल्जेब्रिक सम ऑफ मीन्स वेक्टर व्ही इज वाय इज इक्वल टू वेक्टर वाय वन प्लस वेक्टर वाय टू पहिल्या डायग्राममध्ये. दुसऱ्या डायग्राममध्ये काय असेल, वाय इज इक्वल टू वेक्टर वाय इज इक्वल टू वेक्टर वाय वन मायनस वेक्टर वाय टू. सो दीज आर दी कॉल्ड एज ए अल्जेब्रिक सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल एम्प्लिट्यूड और डिस्प्लेसमेंट्स. तर पहिली जी डायग्राम आहे ती कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी आहे. सुपरपोजिशन ऑफ वेव्स म्हणजे काय झालं, पहिली वेव आणि दुसरी वेव एकमेकामध्ये मिक्स झाल्या, परंतु त्यांचा क्रेस क्रेस एकत्र आला, ट्रफ ट्रफ एकत्र आला, म्हणून त्यांचं रिझल्टंट अँप्लिट्यूड जे आहे त्यांची बेरीज होते, रिझल्टंट डिस्प्लेसमेंटची बेरीज होते. म्हणून हे पहिलं वाय वन डायग्राम दाखवलेले, दुसरी वाय टू ट्रान्सवर्स वेव दाखवलेले, ते एकमेकावरती मॅच झाल्या. सो दीज टू वेव्ज आर
called as a in phase. So therefore resultant displacement will increase. इथे बेरीज होते y1 plus y2 आणि इथे दोघांची बेरीज झाल्यामुळे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट हे y1 आणि y2 पेक्षा जास्त आहे का म्हणून हे दुसरी ट्रान्सवर्स वेव काढलेली जी आहे ती y डार्क ब्लॅक लाईनने दाखवलेली आहे. इथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स फॉर्म तसं डिस्ट्रक्टिव्ह म्हटलेलं आहे. डिस्ट्रक्टिव्ह मध्ये काय आहे, पहिले फेवचं डिस्प्लेसमेंट आणि दुसरं फेवचं डिस्प्लेसमेंट अपोजिट आहेत, म्हणजे क्रेस्टला ट्रफ कोइनसाइड झाला आणि ट्रफला क्रेस कोइनसाइड झाला, त्यांचं डिस्प्लेसमेंट जे आहे ते सबट्रॅक्ट होतं, म्हणून वाय वन मायनस वाय टू आणि रिझल्टंट डिस्प्लेसमेंट जे येतं ते जवळजवळ झिरो ऑर मिनिमम येतं, विच इज अलॉंग द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्स, वाय हे दाखवलेलं आहे. या दोन डायग्रॅम ज्या आहेत ते काल पण मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या होत्या. पुढे बघूयात. पहिल्यासाठी पहिले जे डिस्क्रिप्शन घेतलं होतं आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स, याचं हे डिस्क्रिप्शन शॉर्ट फॉर्ममध्ये दिलेलं आहे. दिस इफेक्ट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. कोणतं एक्झाम्पल? इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन. इंटरफरन्स, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स बेस्ट एक्झाम्पल हे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचे आहे. इट होल्ड्स गुड फॉर ऑल टाइप्स ऑफ वेव्स प्रोव्हाइडेड द वेव्स आर नॉट ऑफ लार्ज एम्प्लिट्यूड. इट इज वन ऑफ द मेजर डिफरन्सेस बिटवीन पार्टिकल मोड अँड वेव मॉडेल इन विच पार्टिकल कोलाइड्स बट वेव सुपरपोज. इन जनरल वाय वन वाय टू वाय डॅश 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 वाय एन आर द डिस्प्लेसमेंट ॲट ए पॉइंट इन मेडियम वेअर एन वेव्स सुपरपोज ऑन इच अदर. Then resultant displacement is vector y is equal to vector y1 plus vector y2 plus delta dash plus vector yn. The resultant displacement of the wave, if these two waves, two or more waves are in a same phase, so therefore the resultant displacement vector y is equal to vector y1 plus vector y2. याच्या अगोदरची पहिली डायग्राम त्याच्यावरून हे काढलेलं आहे. दुसऱ्या डायग्रामसाठी आउट ऑफ फेज असतील तर, पहिल्याचा क्रेस्ट दुसऱ्याचा ट्रफ कोइनसाइड होत असेल तर, त्याचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन येतं वेक्टर वाय इज इक्वल टू वेक्टर वाय वन मायनस वेक्टर वाय टू. तर दीज टू वेव्ज आर कॉल्ड एज ए आउट ऑफ फेज. नेक्स्ट डेफिनेशन बघायचे आपल्याला इंटरफरन्स. द फिजिकल इफेक्ट प्रोड्युस्ड ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ साऊंड वेव्ज इज कॉल्ड एज ए इंटरफरन्स. देअर आर टू टाईप्स, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आता यानंतर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचा जो परिणाम आहे तो बीट फेनॉमेना. साऊंडशी संबंधित असेल तर बीट, लाईटशी संबंधित असेल तर इंटरफरन्स. इंटरफरन्स प्रोड्युसेस अल्टरनेट ब्राईट बँड्स अँड डार्क बँड्स. बीट बीट इज रिलेटेड टू सुपरपोजिशन ऑफ साऊंड वेव्स, याच्या अगोदर दाखवलेलं आहे तुम्हाला. द इफेक्ट, फिजिकल इफेक्ट प्रोड्युस्ड ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ साऊंड वेव्स, सो इट विल प्रोड्यूस द बीट. And the physical effect produced due to the superposition of light waves, interference is produced. So therefore, next article we see the phenomena of beat. So what is mean by beat? Okay. सुरुवाती जी जी आहे ती बीट थिअरी. आता बीट फॉर्म होण्यासाठी सुद्धा कमीत कमी किती वेव्ज लागणार आहेत? दोन साऊंड वेव्ज लागतात. आणि त्याचं व्हायब्रेशन्स कसं पाहिजे? अल्टरनेटली प्रोड्युसेस मॅक्झिमम अँड मिनिमम इंटेन्सिटी किंवा अँप्लिट्यूड. बघा, द पिरियडिक व्हायब्रेशन ऑफ रिझल्टंट इंटेन्सिटी ऑफ साऊंड बिटवीन मॅक्झिमा अँड मिनिमा अल्टरनेटली ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू साऊंड वेव्स ऑफ सेम अँप्लिट्यूड अँड स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ इज कॉल्ड ॲज अ फेनॉमेना ऑफ बीट ऑर थिअरी ऑफ बीट ऑर ओनली बीट्स. येतं का लक्षात? बघा, फेंट टू ऑर मोर साऊंड वेव्ज. आपण पाहिलं सुपरपोजिशन ऑफ वेव्जसाठी सुपरपोजिशन ऑफ वेव्हचाच परिणाम म्हणजे बीट आहे, सुपरपोजिशन ऑफ वेव्हचाच परिणाम म्हणजे इंटरफरन्स आहे. इथं साऊंड वेव्ज कन्सिडर करायचे. मग इथं साऊंड वेव्ज कन्सिडर करण्यासाठी कमीत कमी किती वेव्ज लागणार आहेत? दोन. त्या दोन कशा पाहिजेत? दीज टू साऊंड वेव्ज आर आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजे काय? हॅव्हिंग सेम अँप्लिट्यूड, सेम वेव्हलेंथ, एक्सेट्रा, सेम व्हेलॉसिटी.
बट स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सी, परंतु फ्रिक्वेन्सी कशी पाहिजे, वेगवेगळी पाहिजे. ट्रॅव्हलिंग अलॉन्ग द सेम पाथ, एकाच मार्गावरती पाहिजे. इन ऑल्सो सेम मीडियम, एकाच माध्यमामध्ये पण पाहिजे. सुपर इम्पोज टू इच अदर, एकमेकामध्ये मिसळा. सुपर इम्पोज टू इच अदर, दे आर रिझल्टंट इंटेन्सिटी व्हॅरीज बिटवीन मॅक्झिमम अँड मिनिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड. धिस फेनॉमेना इज कॉल्ड ॲज ए बीट ऑर थिअरी ऑफ बीट ऑर ओनली बीट. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट रिलेटेड टू बीट. एक मॅक्झिमा एक मिनिमा ऐकायला आला की आपण म्हणायचं वन बीट फॉर्म. जसं ट्रान्सवर्स वेमध्ये एक क्रेस एक ट्रफ मिळाला की आपण वन वेव म्हणतो. ओके, डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला मी की जसं ट्रान्सवर्स वेमध्ये हा क्रेस आणि हा ट्रफ एक मिळाला की आपण वन वेव कन्सिडर करतो. वन वेव तसं आपल्याला वन बीट बघायचंय. ओके, वन बीट मॅक्झिमा आणि मिनिमम. तसं इथं क्रेस आणि हा जसा ट्रफ आहे तसं इथं मॅक्झिमा आणि मिनिमा आहे, ते आपण पुढे बघूयात. ही थेअरी रिलेटेड टू, खालच्या बाजूला जे दिलेलं आहे ती थेअरी रिलेटेड टू फॉर्मेशन ऑफ बीट दिलेलं आहे. एवढं डिटेल्समध्ये आपल्याला पाहायची काय आवश्यकता नाही, पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करूया. सो कंडिशन फॉर फॉर्मेशन ऑफ बीट, काय कंडिशन्स आहेत? डेफिनेशनमध्ये जवळजवळ सर्व कंडिशन्स आपण घेऊ शकतो. डेफिनेशन जी बीट आहे, बीटची डेफिनेशन, त्याच्यामध्येच कंडिशन सगळ्या आहेत. आपण काय म्हटलं, व्हेन टू ऑर मोर आयडेंटिकल व्हेव्स, म्हणजे काय झालं रे, कमीत कमी कंडिशन्स काय, कंडिशन्स दोन व्हेव्स पाहिजे. द अँप्लिट्यूड ऑफ टू साऊंड व्हेव्स शुड बी नियरली इक्वल, म्हणजे सुरुवातीचं आपण हे पण म्हणू शकतो की दोन साऊंड व्हेव्स पाहिजेत. सो टू साऊंड व्हेव्स मस्ट बी पहिलं. अजून एक ऍड करू शकतो आपण कंडिशन, त्या आयडेंटिकल असल्यानंतर. आयडेंटिकल म्हणजे काय, हॅव्हिंग सेम अँप्लिट्यूड, म्हणून इथं पहिला पॉईंट घेतलेला आहे. द अँप्लिट्यूड ऑफ टू साऊंड वेव्स शुड बी नियरली इक्वल बट फ्रिक्वेन्सी आर स्लाइटली डिफरंट, म्हणून सेकंड पॉईंट घेतलाय. द टू साऊंड वेव्स शुड हॅव स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज, फ्रिक्वेन्सी मात्र वेगवेगळी पाहिजे. नंतर त्यांचं माध्यम कसं पाहिजे, सेम पाहिजे, दोन्ही वेव्हचं माध्यम सेम पाहिजे आणि एकाच मार्गावरती पाहिजे. म्हणून थर्ड पॉईंट घेतलाय, दे शुड ट्रॅव्हलिंग थ्रू द सेम पार्ट ऑफ द मेडियम अलॉंग द सेम डायरेक्शन, एकाच माध्यमामध्ये एकाच डायरेक्शनला पाहिजे. दे शुड अराईव्ह ॲट ए पॉईंट ऑफ द मेडियम सायमल्टेनियसली सो दॅट दे कॅन सुपर इम्पोज ऑर इंटरफिअर विथ इच अदर, एकाच वेळीस एका ठिकाणी आल्यानंतर ते एकमेकामध्ये मिसळल्या जातील, इंटरफेअर होतील आणि त्याचा जो काही परिणाम आहे तो आपल्याला ऑब्झर्व होईल, ऑब्झर्व करता येईल. अशा कंडिशन्स आहेत फॉर्मेशन ऑफ बीट मध्ये. डेफिनेशन मधल्या सगळ्या कंडिशन्स इथं पॉइंट टाकून लिहायच्या आहेत. ठीक आहे, नेक्स्ट पाहायचं आपल्याला मॅक्झिमा अँड मिनिमा काय होत आहे. जिथं मॅक्झिमम इंटेन्सिटी ऐकायला मिळते सुपर इम्पोज झाल्यानंतर त्याला म्हणायचं मॅक्झिमा. सो दिस मॅक्झिमा इज कॉल्ड ॲज ए वॅक्झिम इफ इंटेन्सिटी इज मॅक्झिमम. सो दिस मॅक्झिमा पॉईंट इज कॉल्ड ॲज ए वॅक्झिम अँड मिनिमम इंटेन्सिटीला म्हणायचं व्हॅनिंग. ओके, म्हणून इथं नेक्स्ट पॅराग्राफ बघायचं आपल्याला. व्हेन टू सोर्सेस ऑफ साऊंड साऊंडेड टुगेदर विथ सेम अँप्लिट्यूड अँड स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज देअर रिझल्टंट इंटेन्सिटी ऑफ साऊंड हर्ड व्हॅरी बिटवीन मॅक्झिमा अँड मिनिमा. हे ते लक्षात, हे जे आहे ते बीट कन्सेप्ट मधलाच घेतलेलं आहे. जिथं मॅक्झिमम साऊंड ऐकायला येतो त्याला म्हणायचं वॅक्झिंग, जिथं मिनिमम साऊंड ऐकायला येतो त्याला व्हॅनिंग म्हणायचं. म्हणून डेफिनेशन वॅक्झिंगची घ्यायची. द पॉईंट ॲट विच इंटेन्सिटी इज मॅक्झिमम सच पॉईंट्स आर कॉल्ड ॲज ए वॅक्झिंग अँड नेक्स्ट द पॉईंट ॲट विच द इंटेन्सिटी इज मिनिमम इज कॉल्ड ॲज ए व्हॅनिंग. सो वॅक्झिंग अँड व्हॅनिंग आर अल्टरनेटली ऑब्झर्व इन केस ऑफ बीट फॉर्मेशन. वन वॅक्झिंग अँड वन व्हॅनिंग फॉर्मिंग द वन बीट, या ठिकाणी मी दाखवलं होतं. जसं की वन क्रेस वन ट्रफ फॉर्मिंग वन वेव, तसं फॉर्मेशन ऑफ बीटमध्ये वन क्रेस अँड सक्सेसिव्ह व्हॅनिंग, सॉरी
वन वॅक्सिंग अँड वन सक्सेसिव्ह वॅनिंग इज कॉल्ड ॲज ए वन बीट. एक बीट कशाला म्हणायचं, एक मोठा साऊंड आणि एक लहान साऊंड ऐकायला आला अल्टरनेटली, की त्याला म्हणायचं आहे एक बीट. हा एक बीट किती कालावधीमध्ये ऐकायला मिळतो, त्याला म्हणायचं पिरियड ऑफ बीट. सो टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव वॅक्सिंग ऑर वॅनिंग इज कॉल्ड ॲज ए पिरियडिक टाइम ऑर पिरियड ऑफ बीट. एक बीट किती कालावधीमध्ये ऐकायला येतो, त्याला म्हणायचं पिरियड ऑफ बीट. नेक्स्ट, फ्रिक्वेन्सी ऑफ बीट. द नंबर ऑफ बीट प्रोड्यूस्ड पर सेकंड ऑर पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज ए बीट फ्रिक्वेन्सी. आणि आपल्याला ह्या आर्टिकलमध्ये बीट फ्रिक्वेन्सीज काढायची आहे. ओके, सो नेक्स्ट पार्ट. आता हे जे आहे हे पुस्तकामधलं डेरिवेशन्स घेतलेलं आहे. हे पुस्तकामधलं डेरिवेशन्स जे आहे हे मी टाईप करून पुढच्या स्लाईडवरती घेतलेलं आहे, हेच आपण पाहणार आहोत. परंतु आपण जे काय टाईप केलेलं आहे त्यानुसार, ओके, म्हणून ही स्लाईड मी पुढे ढकलतो. सो फॉर्मेशन ऑफ बीट, ही डेफिनेशन अगोदरच्या स्लाईडमध्ये दाखवलं होतं, ते मी पुस्तकातला फोटो काढून टाकलेला होता. हे जे आहे ते मी त्यातलं आपल्या भाषेमध्ये टाईप केलेलं आहे. ओके, पहिले आहे डेफिनेशन बीटची, बघितलेले ऑलरेडी. दुसरे आहे फ्रिक्वेन्सी ऑफ बीट, तिसरे आहे पिरियड ऑफ बीट. आता पाहायचं आपल्याला डेरिवेशन्स. त्या डेरिवेशनचं नाव आहे अनालिटिकल ट्रीटमेंट ऑफ बीट. इन दिस आर्टिकल वी हॅव टू डिराइव द बीट फ्रिक्वेन्सी. मग आता या ठिकाणी आपण जो कन्सेप्ट घेतलेला आहे तो डेफिनेशन प्रमाणे तो वापरायचा आहे. काय घेतलेलं आहे बीटच्या डेफिनेशन्स? वेन टू साऊंड वेव्स हॅविंग सेम अँप्लिट्यूड ए बट स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज एन वन अँड एन टू. बघा, दोन साऊंड वेव्स आहेत, अँप्लिट्यूड सेम आहे म्हणून ए घेतलंय, बट स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज आहेत दोन साऊंड वेव्हची. पहिल्या साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी एन वन, दुसऱ्या साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी एन टू घेतले. अराइव इन फेज ॲट ए पॉइंट ऑफ द मीडियम. एकाच माध्यमामध्ये एकाच ठिकाणी एकत्र आलेले आहेत. द डिस्प्लेसमेंट ड्यू टू टू फेज ॲट एनी इन्स्टंट टी कॅन बी रिप्रेझेंटेड बाय. तर त्यांचं जे डिस्प्लेसमेंट आहे, इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट, त्याची इक्वेशन्स आपण कन्सिडर करणार आहोत. पहिल्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट इक्वेशन जे आहे ते ऑलरेडी आपण इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स मध्ये घेतलेलं आर्टिकल आहे. ठीक आहे, म्हणून जनरल वेव्हचं इक्वेशन जे आहे, जनरल वेव्हचं इक्वेशन वाय इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी, हे इक्वेशन जनरल लक्षात ठेवायचं आहे. ओमेगाच्या ऐवजी टू पाय एन किंमत ठेवलेली आहे आणि तेच इक्वेशन इथं मांडलेलं आहे. हे वारंवार येणारे इक्वेशन्स आहे. म्हणून पहिल्या वेव्हचं इक्वेशन घेतलं वाय वन इज इक्वल टू ए साईन टू पाय एन वन टी, हे कॉमन घेतलेलं आहे. दुसऱ्या वेव्हचं इक्वेशन्स असेल वाय टू इज इक्वल टू ए साईन टू पाय एन टू टी, बिकॉज फ्रिक्वेन्सीज आर स्लाइटली डिफरंट बट एम्प्लिट्यूड रिमेन्स सेम. सो दे आर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इक्वेशन्स अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. वाय इज इक्वल टू वाय वन प्लस वाय टू, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन प्रमाणे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इक्वेशन आपण मांडलेलं आहे. पुट दी व्हॅल्यूज ऑफ इक्वेशन वाय वन अँड वाय टू इन द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट फॉर्म्युला. वी गेट वाय इज इक्वल टू ए साईन टू पाय एन वन टी प्लस ए साईन टू पाय एन टू टी. सो इन दिस इक्वेशन वी सॉल्व द अबोव इक्वेशन. हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला वापरायचा आहे. कोणता आहे ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला तो बघणार आहोत. जनरल फॉर्म्युला, साइन ए प्लस साइन बी इज इक्वल टू, मला वाटतं पुढे मांडलेला पण असेल, नाही दिलेला. ओके, आपण घेऊयात तो. साइन ए प्लस साइन बी इज इक्वल टू 2 sin a plus b divided by 2 into cos a minus b divided by 2.
हे जे आहे ते ट्रिग्नॉमेट्रिक रिलेशन वापरायचं आहे, समजून घ्या व्यवस्थित. या फॉर्म्युला प्रमाणे इक्वेशन 3 ची मांडणी केलेली आहे, ती बघायची आपल्याला. आता हे मॅथमॅटिक्स मधलं रिलेशन वापरायचं, इथं तुम्ही लिहू शकता. हे बघा, इथून बाण दाखवतोय हा मी. या ठिकाणी असं लिहू शकता तुम्ही, बाय युझिंग द ट्रिग्नॉमेट्रिक रिलेशन साइन ए प्लस साइन बी इज इक्वल टू 2 साइन ए प्लस बी अपॉन 2 इन टू कॉस ए मायनस बी अपॉन 2. ओके, याप्रमाणे मांडणी केली, वाय ला वाय तसंच ठेवलाय. इथं ए कॉमन काढलेला आहे, हे ए जे आहे हे कॉमन इक्वेशन मधून आपण काढू शकतो. ठीक आहे, मग राहिलं काय, साइन ए कन्सिडर करा हे, आणि हे बी कन्सिडर करा. ओके, ए कॉमन काढलं तर फॉर्म्युल्याप्रमाणे हे 2 आणि इथं कॉमन काढलेलं ए, तसं हे खाली 2A राहणार शिल्लक. साइन आता या ठिकाणी ए मध्ये पण 2πt आणि बी मध्ये पण 2πt कॉमन काढता येतं, म्हणून इथं लिहिलं 2π एन वन प्लस एन टू डिवायडेड बाय 2. हे या फॉर्म्युल्याप्रमाणे ए प्लस बी अपॉन 2च्या फॉर्म्युल्याप्रमाणे ही मांडणी केली आणि 2 कॉमन काढला. इन टू हे कॉस तसंच आहे, हे इन टू कॉस. आता ए मायनस बी अपॉन 2 करायचे, त्यामध्ये 2π कॉमन काढलं, टी कॉमन काढलं, कंसामध्ये राहील एन वन मायनस एन टू अपॉन 2. ओके, सो एन वन प्लस एन टू अपॉन 2 म्हणजे हा ॲव्हरेज फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला झाला. ओके, म्हणून नेक्स्ट आर्टिकलमध्ये असं घेतलंय, सो दिस इज दी ॲव्हरेज फ्रिक्वेन्सी अँड पुट द व्हॅल्यूज. राहिलं काय मग, हे 2π आणि कॉस, ही 2π आणि कॉस टर्मच्या ऐवजी रिझल्टंट अँप्लिट्यूड कॅपिटल आर किंमत ठेवायची. ओके, ह्या सर्व किमती ठेवल्यानंतर 3 नंबरचं इक्वेशन कशा पद्धतीनं फॉर्म होतं ते बघायचंय पुढच्या इक्वेशनमध्ये. ओके, हे जर समजलं नसेल तर हे हा व्हिडिओ परत रिपीट करून पहा, तुम्हाला समजेल. सो इक्वेशन 3 बिकम्स y इज इक्वल टू कॅपिटल आर साइन 2πnt, म्हणजे रिझल्टंट इक्वेशन सुद्धा तेच आलं. जसं एक नंबर आणि दोन नंबर इक्वेशन बघा, एक नंबर आणि दोन नंबर इक्वेशन प्रमाणेच हे इक्वेशन आलेलं आहे, म्हणजे रिझल्टंट दोन साऊंड वेव्ह जरी एकत्र आल्या तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इक्वेशन सुद्धा वेव इक्वेशनच येतं, हे आपल्याला 4 नंबरच्या इक्वेशनवरून लक्षात येतं. सो इक्वेशन 4 शोज दॅट रिझल्टंट इक्वेशन इन सिंपल हार्मोनिक मोशन विच शोज फ्रिक्वेन्सी एन विच इज द मीन ऑफ द फ्रिक्वेन्सी ऑफ 2 साऊंड वेव्स अँड हुज रिझल्टंट अँप्लिट्यूड इज कॅपिटल आर. सो कॅपिटल आर इज व्हेरिएबल. सो नेक्स्ट वी हॅव टू सी द कंडिशन फॉर वॅक्झिंग अँड वॅनिंग. ओके, त्यातली पहिली कंडिशन घ्यायची आहे, मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड विल बी हर्ड. सो दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज ए कंडिशन फॉर वॅक्झिंग. आता वॅक्झिंग काय आहे, वॅक्झिंग इज द रिझल्टंट इंटेन्सिटी ऑफ 2 साऊंड वेव इज मॅक्झिमम इज कॉल्ड ॲज ए वॅक्झिंग. सो रिझल्टंट इंटेन्सिटी ऑफ साऊंड विल बी मॅक्झिमम पेन अँप्लिट्यूड इज गिव्हन बाय आर इज इक्वल टू प्लस मायनस 2A. तर प्लस मायनस 2A काय घेतलेलं आहे, उदाहरणार्थ जर आता हे आपल्याला साऊंड वेव दिसत नाहीत, त्यामुळे आपण त्याच्याशी कम्पेअर आपण ट्रान्सवर्स वेव कन्सिडर करून सांगणार आहोत. ओके, ह्याचं हे अँप्लिट्यूड ए घेतलं आणि हे अँप्लिट्यूड ए घेतलं, असं मिळून हे 2A कन्सिडर करायचं, रिझल्टंट अँप्लिट्यूड दोन वेव्हचा. ओके, अशा पद्धतीनं. नेक्स्ट पुन्हा आर ची किंमत जी आहे, आर इज इक्वल टू प्लस मायनस 2A ठेवलेलं आहे. सो रिझल्टंट इक्वेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये प्लस मायनस 2A किंमत ठेवली तर या इक्वेशनमध्ये अगोदर हे होतं, इथं 2A आर ची किंमत, आणि हे आर च्या ऐवजी काय केलं, हे आर ची किंमत ठेवली आणि प्लस मायनस 2A इथं ठेवलं. ओके, तर हे 2A आणि हे 2A कॅन्सल झालं, म्हणून याच्या नंतरचं जे इक्वेशन आहे ते इथं मांडलेलं आहे. मी आता हेच तुम्हाला सोडून दाखवलं, ते मी इथं डायरेक्ट घेतलं, हे पुसतो मी. हे बघा, याचं डायरेक्ट इक्वेशन घेतलेलं आहे. ओके, मग याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ हा अँगल झाला, कॉसचा हा अँगल झाला. कॉसच्या कोणत्या अँगलला प्लस 1 आणि मायनस 1 अल्टरनेट किमती असतात,
तर ते असतात 0, म्हणजे अँगल हा घेतला आपण तर अँगलच्या त्या व्हॅल्यूला 0, कॉस 0 प्लस 1, कॉस पाय मायनस 1, कॉस 2 पाय प्लस 1, कॉस 3 पाय मायनस 1, अशा ह्या अल्टरनेट. इथं हे थोडस वेगळं झालेलं आहे, 0 करायचंय, पाय करायचंय, 2 पाय करायचं, 3 पाय एक्सेट्रा. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला टी ची किंमत काढायची आहे. जनरल फॉर्म मध्ये पी पाय घेतलेलं आहे, वेअर पी इज 0, 1, 2, 3 असं घेतलेलं आहे. तर टी ची किंमत काढायची, याचा अर्थ असा आहे या इक्वेशन बरोबर पी पाय कम्पेअर करायचं. तर टी च मी एक सोडून दाखवतो तुम्हाला, 2 पाय इन ब्रॅकेट एन वन प्लस एन टू डिवायडेड बाय 2 इन टू स्मॉल टी इज इक्वल टू 0 घेतला. किंवा पी पाय घ्या, कॉमन को घेऊयात. ओके, यातलं हे पाय आणि हे पाय कॅन्सल झालं, टी इज इक्वल टू हे 2 पण इथं कॅन्सल होईल, टी इज इक्वल टू पी तसंच राहणार आणि छेदस्थानी एन वन मायनस सॉरी एन वन इथं जे आहे ते मायनस साईन आहे, सॉरी चुकून झालेलं आहे, एन वन मायनस एन टू. अशा पद्धतीने हे इक्वेशन मांडलेलं आहे. मग पी ची किंमत 0 ठेवा, 0 येणार टी इज इक्वल टू. पी ची किंमत 1 ठेवा, 1 अपॉन एन वन मायनस एन टू येणार. पी ची किंमत 2 ठेवा. आपल्याला काय बघायचं आहे रे, पीरियड ऑफ बीट. मला वाटतं पुढच्या स्लाइड वरती घेतलेला असेल. ओके, सोडवलेलं नाही. पीरियड म्हणजे काय, हा पहिला वॅक्झिंग आहे, फर्स्ट वॅक्झिंग टी इज इक्वल टू 0 ला मिळाला. सेकंड वॅक्झिंग 1 अपॉन एन वन मायनस एन टू ला मिळाला. थर्ड वॅक्झिंग 2 अपॉन एन वन मायनस एन टू ला मिळाला. ओके, सो टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव वॅक्झिंग इज कॉल्ड एज ए पीरियड. म्हणजे ह्या दोघांचा डिफरन्स घ्यायचा, 1 अपॉन एन वन मायनस एन टू मायनस 0 दिस इज इक्वल टू 1 अपॉन एन वन मायनस एन टू. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन टू सक्सेसिव व्हॅल्यू, टाइम बिटवीन टू सक्सेसिव वॅक्झिंग इज कॉल्ड एज ए पीरियड. म्हणून टीचा फॉर्म्युला काय आला, 1 अपॉन एन वन मायनस एन टू, पीरियड ऑफ बीट. तसं ह्या दोघांचा डिफरन्स घेतला, 2 अपॉन एन वन मायनस एन टू मायनस 1 अपॉन एन वन मायनस एन टू, तर तो सुद्धा डिफरन्स 1 अपॉन एन वन मायनस एन टूच राहतो. हा तुम्ही सोडून बघू शकता. सो दिस इज द पीरियड ऑफ बीट. सो फ्रिक्वेन्सी ऑफ बीट, फ्रिक्वेन्सी ऑफ बीट इज नथिंग बट रिसिप्रोकल ऑफ द पीरियड. म्हणून फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला येणार आहे एन वन मायनस एन टू. सो दस द टाइम, ह्या हा पॉईंट आपण हे सोडून बघितलेला आहे. ओके, दिस इज टी इज इक्वल टू, आपल्याला बघायचं आहे फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी ऑफ बीट, फ्रिक्वेन्सी कॅपिटल एन इज इक्वल टू रिसिप्रोकल ऑफ पीरियड. सो एन इज इक्वल टू 1 अपॉन एन वन मायनस एन टू, उलटून हे मल्टीप्लाय होणार, एन इज इक्वल टू एन वन मायनस एन टू. सो दिस इज अन एक्सप्रेशन फॉर फ्रिक्वेन्सी ऑफ बीट. हे आपण आर्टिकल वॅक्झिंगच्या कंडिशनसाठी घेऊ शकतो, तेच आर्टिकल आपण वॅनिंगसाठी सुद्धा सोडवू शकतो. ते पुढे दाखवलेलं आहे, हे बघणार आहोत. इंटेन्सिटी ऑफ साऊंड विल बी मिनिमम इफ द एम्प्लिट्यूड इज 0, सच पॉइंट्स आर कॉल्ड एज ए वॅनिंग. म्हणजे जी रिझल्टंट इंटेन्सिटी मिनिमम असते, म्हणजेच आपण या ठिकाणी 0 घ्यायचे. आर ची किंमत जी आहे अगोदर घेतलेली आहे ती इथं ठेवायचे. इथं 2a आहे, 2a इज कॉस 2 पाय इन ब्रॅकेट एन वन मायनस एन टू अपॉन 2 इन टू टी इज इक्वल टू 0. हे 2 काय होणार आहे, याला मल्टीप्लाय 0 केलं तर इक्वेशन्स हे आहे ते इथं मांडलेलं आहे, डायरेक्ट ते येणार आहे. म्हणून हे पुस्तक अशा पद्धतीनं डायरेक्ट मांडलेलं आहे. आता या ठिकाणी कॉसच्या कोणत्या अँगलला 0 व्हॅल्यू असतं, म्हणून हा जो आहे तो परत अँगल कन्सिडर करायचा. तो अँगल इथं मांडला, कोणत्या किमतीला 0 असतो, पाय बाय 2, कॉस पाय बाय 2 0, कॉस 3 पाय बाय 2 0, कॉस 5 पाय बाय 2 0. त्यावरून टी ची किंमत काढायची आपल्याला, म्हणजेच काय रे, ऑड मल्टिपल्स ऑफ पाय बाय 2. आता या ठिकाणी पी ची किंमत 0 ठेवा. पी ची किंमत मी पॉइंटरनं दाखवते, पी ची किंमत 0 ठेवली, 0 इंटू 2 0 प्लस 1 1 पाय बाय 2 म्हणजेच पहिली किंमत येते. पी ची किंमत 1 ठेवा इथं, 2 इंटू 1 2, 2 प्लस 1 3, 3 पाय बाय 2 दुसरी किंमत आली. पी ची किंमत 2 ठेवा, 5 पाय बाय 2 येईल. म्हणून जनरल फॉर्म्युला असा तयार केला, 2 पी प्लस 1 इंटू पाय बाय 2. यावरून टी ची किंमत काढायची.
टी ची किंमत ही मिळेल टी इज इक्वल टू टू पी प्लस वन अपॉन टू इन ब्रॅकेट एन वन मायनस एन टू. आता यावरून आपल्याला वॅनिंगच्या कंडिशन्स बघायच्या आहेत. इफ टी इज इक्वल टू वन अपॉन टू इन ब्रॅकेट एन वन मायनस एन टू, इफ पी इज इक्वल टू झिरो झिरो पुट केलं तर ही किंमत पहिली मिळेल. पी इज इक्वल टू वन किंमत वरच्या इक्वेशनमध्ये ठेवली, थ्री अपॉन टू इन ब्रॅकेट एन वन मायनस एन टू. पी इज इक्वल टू टू ठेवा, फाईव्ह अपॉन टू इन ब्रॅकेट एन वन मायनस एन टू मिळेल. परत तेच करायचं आहे, दोघांचा डिफरन्स घेतला, हा डिफरन्स घेतला तर तो पिरियड ऑफ बीट राहणार, दोघांचा डिफरन्स घेतला तर तो पिरियड ऑफ बीट राहणार. म्हणून दस द टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव मिनिमा इज वन अपॉन एन वन मायनस एन टूच राहतो. तो सोडून मी तुम्हाला इथं दाखवतो, हा दोघांचा डिफरन्स हा जो आहे तो पुढे मी स्लाईडवरती दाखवतो. कॅपिटल टी इज इक्वल टू थ्री अपॉन टू इन ब्रॅकेट एन वन मायनस एन टू मायनस वन अपॉन टू इन ब्रॅकेट एन वन मायनस एन टू. ओके, छेद सारखा आहे, पुन्हा अंशस्थानाची वजाबाकी होईल, टू राहील, थ्री मायनस वन टू, टू अपॉन टू इन ब्रॅकेट एन वन मायनस एन टू राहील. टू टू कॅन्सल झालं तर काय राहिला, वन अपॉन एन वन मायनस एन टू. सो दिस इज टी इज इक्वल टू वन अपॉन एन वन मायनस एन टू. सो कॅपिटल एन इज द फ्रिक्वेन्सी ऑफ बीट विच इज रिसिप्रोकल ऑफ पिरियड, सो दिस इज इक्वल टू एन वन मायनस एन टूच राहतो. म्हणून फ्रिक्वेन्सी ऑफ बीटच्या फॉर्म्युलामध्ये हा जो डिराईव्ह करतो आपण तो मॅक्झिमा कंडिशन कन्सिडर करून करा किंवा मिनिमा कंडिशन कन्सिडर करून तुम्ही फ्रिक्वेन्सी ऑफ बीट काढू शकता. ओके, म्हणून आपण सांगू शकतो सहा नंबर इक्वेशन वरून, दस द फ्रिक्वेन्सी ऑफ बीट इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन फ्रिक्वेन्सीज ऑफ टू इंटरफेरिंग साऊंड वेव्स. क्वेश्चन त्याच्यावर आधारित असा विचारला जाऊ शकतो, व्हॉट आर बीट्स अँड शो दॅट द फ्रिक्वेन्सी ऑफ बीट इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन फ्रिक्वेन्सीज ऑफ टू इंटरफेरिंग साऊंड वेव्स. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत शिकलेलो आहोत, या पुढचा भाग जो आहे तो नेक्स्ट पार्ट मध्ये घेतला जाईल.